आता नारळ हे उंच वाढत पहिले 3 वर्ष वाढ होत नाही, मुळ्यांचा विस्तार होतो। नारळाचा पहिले 3 वर्ष फक्त मुळ्यांचा विस्तार होतो, वरचा विस्तार अत्यंत मंद गतीने होतो। आपल्याला वाटते का ते उगवतच नाही, वाढून नाही राहिलो, याला कारण मुळ्या खोलवर जातात, विस्तार करतात, एक मजबूत नेटवर्क तयार करतात मुळ्यांचं। नारळ लावल्यानंतर 5 वर्षांनी, नारळ लावल्यानंतर 5 वर्षांनी नारळापासून 1.5 फूट अंतरावर बाजूला, 1 ते 1.5 फूट अंतरावर काळ्या मिरीची फांदी कलम लावायची 3 डोळ्याची। काळ्या मिरीची फांदी कलम नाही तर पानविलेची फांदी कलम लावायची आणि ते पूर्ण नारळ झाकून द्या, खोड तिला खोडावर चढवायचं, ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल नाशिकला। आता लिहा, प्रत्येक 2 नारळाच्या मधोमध, प्रत्येक 2 नारळाच्या मधोमध जिथे स्टार चिन्ह आहे, स्टार म्हणजे चांदणीचं चिन्ह आहे, ते चांदणीचं चिन्ह आहे, 2 नारळाच्या मधोमध चांदणीचं चिन्ह आहे, ते तुम्हाला एका ग्रुपवर पाहायला मिळेल। या ग्रुपवर कोण कोण आहे, काटोल ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर कोण कोण आहे सगळ्या, तुम्हाला आलं का ते फोटो, आला का? एक फोटो आला आहे ना, हा त्याच्यामध्ये आहे, तुम्ही क्लिक करा, सगळे तुम्हाला तो फोटो दिसतो, बघा तुम्ही आलाय का, तुम्हाला विद्यार्थ्यांनी आलाय ना, हा ते सगळं दिलं आहे, टाका ना, टाक पाचवी टाकून द्या।